विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे आता थोड्याच वेळात अलॉटमेंट कळेल आपल्याला कॅपराऊंड वन मध्ये आपल्याला कोणतं कॉलेज मिळेल हे कळेल थोडासा धीर धरा काय झालंय माहिती का मुलं एवढे असे तणावात गेलेत ना कोणतं कॉलेज मिळेल कोणतं कॉलेज मिळेल मग जे आपण ठरवलं त्याप्रमाणे मिळेल का कॉलेज का खालचं कॉलेज मिळेल का मिळणारच नाही असे सुद्धा प्रश्न मुलं विचारत आहेत अरे मिळणार ना मला सांगायचं आहे काय बघा एक छोटासा मेसेज या व्हिडिओतून द्यायचा आहे चला ठीक आहे इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं झालं का सगळं मग बिलकुल नाही तिथून वेगळं स्ट्रगल स्टार्ट होणार आहे पहिले काही दिवस घरची फार आठवण येणार आहे मग त्यावर एकच उपाय नवीन मित्र बनवायचे त्यांच्यात असा वेळ जातो ना बळानो घरची आठवण सुद्धा येणार नाही पूर्णपणे विसरून जायचं नाहीये घरातल्या नाही पण लक्षात घ्या पण तुलनेत काही मुलांना फार सेन्सिटिव्ह असतात एकटे एकटे राहतात लक्षात घ्या मिक्स होत नाहीत मुलांबरोबर ओके मग तिथं मग त्यांना घरची फार आठवण येते बरं का आणि त्यातून आजारी सुद्धा पडतायत मुलं मी बघितलंय गेल्या वर्षी ओके स्टार्टिंगला आजारी पडणाऱ्या मुलांचं प्रमाण खूप असतं हे नको आहे आता तुम्ही पर्यापैकी आता मॅच्युअर व्हायला लागलाय ओके मग पहिलं स्ट्रगल स्टार्ट झाला ओके तो आयुष्यभर राहणार आहे का तसा नाही लगेच तुम्हाला हॉस्टेल लाईफची सवय लागून जाईल ओके मी तुम्हाला इंजिनिअरिंग बद्दल सांगू का ज्याला फर्स्ट सेमेस्टर चांगली जमते ना त्याला इंजिनिअरिंगची चार वर्ष कधी फिनिश झाले कळणार पण नाही बर आता ही स्टेज झाली फर्स्ट इयर तुमचा असं बघता बघता फिनिश होईल मी आज पुण्याला चाललोय मनीषला आणायला म्हणूया आपण कारण एक वर्ष त्यांचं कम्प्लीट झालंय तुम्ही बघितलं असेल दे सीयू बऱ्याच जणांचं युट्यूब चॅनल आहे तर थोड्या प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं असतं बरं का फर्स्ट इयर इंजिनिअरिंग फिनिश झालंय त्यांचं असं बघता बघता चारही वर्ष फिनिश होतील तुमची सुद्धा मग काय होईल माहिती का लास्ट जेव्हा तुम्ही फायनल इयरला असाल ना तेव्हा तुमच्या पुढे एक वेगळा प्रश्न असणार आहे बरं आता जॉब प्लेसमेंट घ्यायची का पुढं अजून शिकायचं खूप त्यावेळेस पण तुम्हाला त्रासच होणार आहे पण डिसिजन आता जसं घेणार आहे त्यावेळेस पण घेणार आहे बरं तुम्हाला एक सांगू का हे एक वेगळंच लाईफ जगतो रे आतापर्यंत आपण म्हणजे इंजिनिअरिंग होईपर्यंत काय आपलं लाईफ सांगा बघू स्टुडंट लाईफ काय असतं सांगा बघू एक रोज आपलं रेग्युलर शेड्यूल करायचं आवड नाहीये तरी पण ठीक आहे काही सब्जेक्ट शिकावे लागतात शिकायचे दहावीपर्यंत डायजेस्ट असायचं क्लासेस असायचे आता इंजिनियरिंगला काय प्रत्येक सब्जेक्टला क्लास लावणार आहे का तुम्ही नाही आता सेल्फ स्टडी कराल करतो काय आपण नुसते एक्झामची तयारी बरं पुढं त्याचा काय वापर कुठं होणार आहे काय काय कल्पना नसते लक्षात घ्या काही नाही प्रॅक्टिकल मध्ये कुठे यूज होणार आहे काय नाही पण आपण करतोय तेच आपलं लाईफ आहे एक्झाम रिझल्ट पुन्हा नेक्स्ट एक्झाम रिझल्ट परत एक्झाम कट ऑफ हे ते सगळं आहे ओके पण एक वेळ अशी येणार आहे तुमच्या आयुष्यात बरं का आता झालं शिक्षण पुढं मग त्यावेळेस मी तुम्हाला खरं सांगू का जो या आपल्या प्रवासात जो लढायला शिकला शिकलाय येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायला शिकलाय योग्य वेळेस योग्य निर्णय घ्यायला जो शिकलाय ना तो पुढे जातो आपल्याला आपल्या या शिक्षणात तेच आहे आपल्याला योग्य वेळेस योग्य डिसिजन आहे मी तुम्हाला सांगू का जुलैची इम्प्रुव्हमेंट एक्झाम झाली पण बरं का बाळांनो आता आपण त्यात नव्हतो मी तुम्हाला माहित नाहीये झाली सुद्धा त्यांचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर मला मिळालेत सर ठीक आहे मॅथ्स अजून नाही मिळाला मला पेपर तो पण मिळेल मी ऑबर्व्ह काय केलं माहितीये का की फिजिक्सच्या पेपरमध्ये मी ऑलमोस्ट तीस मार्काचे क्वेश्चन आमचे टॉपिक कुठले झालेत माहितीये आहे का संघर्ष बॅच मध्ये डुएल नेचर एक झालाय ओके ड्युअल नेचर त्याच्यानंतर रोटेशनल डायनामिक्स एक झालाय फ्लुइड एक सुरू आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये आमचं कसं झालंय लॉज वगैरे पुष्कळ झालेत मी फिजिक्सचं सांगू का तुम्हाला फक्त सत्तर पैकी तीस मार्काचे प्रश्न आता काय झालंय माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये मी केटीजी पण थोडासा शिकवला होता मग तोही जर मी ऍड केला तर ऑलमोस्ट तीस मार्काचे क्वेश्चन रिपीट झालेत मी तुम्हाला इंजिनिअरिंगचं सा पण ते सांगतोय बरं का पीवाय क्यूज तुमचं ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होईल ते जर ऑटोनॉमस असेल तर जुने पेपर गोळा करा इमिजिएटली पहिल्या दहा दिवसात सिनियर असतात कोण ना कोणतं रिलेटिव्ह ओळखीचा असतंच रे त्यांच्याकडून मिळवायचेच पेपर आणि त्याचं अनालिसिस करायचं कुठला प्रश्न रिपीट होतोय मी तर तुम्हाला सांगू का अ कुणीही करू शकतो ते अनालिसिस कसं बघा आता नीट लक्ष दे हे काय तुम्हाला आठवतंय का रे विसरला तर नाही ना एक्सेल एक्स सी आणि झेड इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कॅपॅसिटीव रिॲक्टन्स आणि इम्पर्टन्स काल परवा जो पेपर झाला ना त्यात हे विचारलंय पण मी तुम्हाला सांगू का माझ्याकडे आता का हे उत्तमचं पुस्तक आहे आता मूड नाही तुम्हाला पण बघायचं नाही माहिती आपल्याला तर अलॉटमेंट बघायचे पण मेन पॉईंट काय हे ऑलरेडी अगोदर ह्याच्या अगोदरचे चार पेपर झालेत ना त्यात दोन वेळा हे रिपीट झालं होतं आणि परवा हे तिसऱ्यांदा रिपीट झालं रिपीट होतातच प्रश्न आणि आता इंजिनिअरिंगला केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक असणार आहे का नाही नाही एन्व्हायरमेंट टाईपचे टॉपिक असतात फिजिक्स फार अवघड असणार आहे का हा लिखाण असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे ओके बरं अप्लाइड मेकॅनिक्स किंवा मेकॅनिक्स ग्राफिक्स अवघड नाही येत रे पण एक सांगतो बरं का मला हे सांगावंच लागणार आहे सांगतोय नीट लक्ष द्या माझ्याकडे एक स्टुडंट होता त्याच्या भावाला की नाही खूप छान मार्क होते दहावीत आणि बारावीत सीईटीत वन ट्वेंटी होते ओके okay. मी त्याला विचारलं अरे तुझा भाऊ काय करतो नक्की तर त्यानं काय सांगितलं बघा त्यानं सांगितलं आय टी आय मी लगेच म्हणलं अरे मूर्खा आय आय टी असेल कदाचित तुला ते आय टी आय वाटत असेल नाही म्हणला सर मुळाच्या ओढ्याला साताऱ्यात जे आय टी च कॉलेज आहे ठीक आहे तिथं तो, तो शिकतोय मग ते शॉकिंग होतं बरं का शॉकिंग काय हा प्रकार आहे दहावीला एवढे मार्क्स मार्क सीईटी लावडे मार्क असतात काही लोक वेगळे पण तसं नव्हतं तुम्हाला मी सांगतो त्याचं ऍक्च्युली त्या मुलाचं वय पण जास्तच वाटायचं मला भावाचं त्याच्या याच्या मागचं रिझन सांगणार आहे नीट लक्ष द्या त्याला त्याला ना एन एफ टी चा शिक्का बसला होता म्हणजे काय सांगतो नॉट फिट फॉर टेक्निकल एज्युकेशन जर इंजिनिअरिंगला एखादा सब्जेक्ट सहा येत ह्या रूल मला फिक्स माहित नाही बरं कदाचित वेगळा असेल पण मला एवढं माहिती आहे म्हणजे ऐकून मी एवढं आहे की जर एखादा सब्जेक्ट सहा वेळा किंवा सहा पेक्षा जास्त वेळा तुम्ही फेल होत असाल तर तुम्ही नॉट फिट फॉर टेक्निकल एज्युकेशन मग तुम्ही डिप्लोमा डिग्री काही करू शकत नाही मग तुम्हाला मग बाकीच्या गोष्टी मग ही वेळ काय येते भीतात मुलं अरे एक सब्जेक्ट सहा वेळा कसा राहू शकतो अरे सब्जेक्ट आमचे पण राहायचे की पण एकदाच ना एम थ्री माझा दोन वेळा राहिला होता दोन वेळा एकदाच राहिला का तो कारण एकदा नाही मी एम थ्रीत पहिल्या अटेम्प्ट पास आहे सांगतो कसं कसं सांगतो क्लिअरली मी पहिल्या अटेम्प्ट मला झिरो मिळाले कारण मी गेलोच नव्हतो ठीक आहे मी प्रयत्नच केले होते दुसऱ्या अटेम्प्ट मी गेलो होतो पण नुसतेच क्वेश्चन लिहून आलो होतो तरी मला चार मार्क पडले होते कुठला तरी प्रश्न चुकला म्हणजे हे दोन अटेम्प्ट मी मनापासून गेलो नव्हतो पण जे तिसरा अटेम्प मी मनापासून तयारी करून गेलो त्यात मला सिक्स्टी नाईन को स्कोर होता आणि त्या काळातला हा बेस्ट स्कोर होता म्हणजे तुमच्या लक्षात आलं जेव्हा मी ताकद वापरली फुल एफर्ट्स घेतले मी पाच झालोच ना तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल मी तुम्हाला शॉकिंगली सांगतो प्रत्येक कॉलेजमध्ये दहा ते वीस मुलं अशी असतात की जे इंजिनिअरिंग पहिल्या वर्षीच सोडून देतात नाहीच मत म्हणून हे नको आहे हे नको आहे प्रत्येक गोष्ट अचीव्ह करू शकतो मारण एक स्टुडंट होता त्यावेळेस मी इंजिनिअरिंगचे क्लासेस ऑफलाईन घेत होतो पंधरा वर्षापूर्वी दहाच्या दहा सब्जेक्ट मध्ये फेल होता पण मला मला वाटायचं तो अजून या वर्षी पण फेल होत होईल चार पाच दिन पास होईल नंतर होईल पण नाही त्याचे सात सब्जेक्ट मध्ये तो पास झाला आणि सगळ्यात महत्वाचं तो एकाच सेमिस्टरमध्ये सात सब्जेक्ट मध्ये क्लिअर झाला होता मॅडम एक्स्ट सेमिस्टरला तो आला होता म्हणजे थोडक्यात जमताय जमत य अरे मी तुम्हाला क्लिअरली जाऊ का ठरवलं तर सगळंच जमत आहे फक्त ते ठरवलं पाहिजे ओके मग चला अलॉटमेंटची वाट बघूया धीर धरा एक नवीन लाईफ आहे नेहमी स्ट्रगल असणार आहे यातून जो तुम्हाला तेच डेव्हलप करायचं पुढच्या चार वर्षात निर्णय क्षमता योग्य वेळेस योग्य डिसिजन मग कधी तुम्हाला फेल्युअर येणारच नाही ओके मग ऑल द बेस्ट धन्यवाद आणि हो थांबा थांबा जर हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि तुम्हाला कोणतं कॉलेज आणि किती पर्सेंटाईजला अलॉट झालंय कास्ट वगैरे जर सांगता आली तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ओके मग ऑल द बेस्ट धन्यवाद